अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून भुसावळकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना पिंपरी पुणे येथील एका महिलेची 4 तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। जामनेर बस स्थानकावरून वाटेत आपले सोने चोरी झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले। पिंपरी पुणे येथील स्नेहल वक्ते या जामनेर येथून औरंगाबाद भुसावळ बसमध्ये भुसावळ जाण्यासाठी निघाले असता बसमध्ये चढताना स्नेहल वक्ते यांचे 4 तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी शिताफीने लांबवली आहे। जामनेरवरून भुसावळकडे बस जात असताना आपले सोने चोरीस गेल्याचे या महिलेच्या निदर्शनास आल्याने महिलेने याबाबत वाहकास सांगितले आणि वाहकांनी चालकास सूचना देत भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात बस घेऊन जात सदर महिलेने सोन्याच्या चोरीबाबत पोलिसांना सांगितले। याबाबत जामनेर परिसरात पोत चोरीला गेली असल्याने जामनेर पोलीस स्टेशनला सदर महिलेने रात्री भुसावळवरून परत येऊन पोत चोरीबाबतची तक्रार दिली। या तक्रारीवरून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।